नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओळीच्या काही ठळक घडामोडींकडे. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 416 जणांवर कारवाई. 207 सहप्रवासीही दंडाला पात्र. मालमत्ता आणि पाणीपट्टी कर संकलन केंद्र सुट्टीच्या दिवशी राहणार सुरू. आणि अद्याप धोका टळलेला नाही, मात्र नव्या कोरोनापासून ठाणे अलिप्त. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घरीच राहून नववर्षाचं स्वागत करण्याच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून मद्याच्या नशेत रस्त्यावर वाहन चालवणाऱ्या तळीरामांची ठाणे पोलिसांनी छिंग उतरवली आहे. ठाण्यासह विविध शहरात पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी तपासणीमध्ये 416 चालक मद्यधुंद अवस्थेत आढळून आले असून त्यांच्यासह प्रवास करणाऱ्या 207 जणांद्वारेही पोलिसांनी कारवाई केली आहे. यातील सर्वाधिक कारवाई ठाणे शहरात करण्यात आली असून यात दुचाकीस्वारांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाचं संकट कमी होत असताना ब्रिटनमधून उद्भवलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूनं चिंतेचं वातावरण निर्माण केलंय. या विषाणूचा संसर्ग वाढू नये याकरता राज्य सरकारनं सध्या रात्री 11 ते 6 या वेळेमध्ये संचारबंदी लागू केली आहे. तसंच 31 डिसेंबरच्या दिवशी होणाऱ्या पार्ट्यांमधून कोरोना पसरण्याचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनीही या कार्यक्रमांवर निर्बंध आणले होते. मात्र तरीही मद्यप्राशन करून वाहतुकीचे नियम मोडणं असे प्रकार नागरिकांकडून झालेत. अशा नागरिकांची झिंग पोलिसांनी उतरवली आहे. ठाणे पोलिसांनी गुरुवारी रात्री 12 वाजेपर्यंत 406 मद्यपी चालकांवर कारवाई केली तर शुक्रवारी पहाटे 5 पर्यंत 217 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 361 दुचाकीस्वार, 29 तीनचाकी चालक, 26 चारचाकी चालकांचा समावेश आहे. मद्यधुंद चालकासोबत प्रवास करत असलेल्यांवरही पोलिसांनी यावेळी कारवाई केली आहे. दरम्यान 25 ते 30 डिसेंबर या कालावधीत पोलिसांनी 210 मद्यपी चालक तसंच 207 सहप्रवाशांवर कारवाई केली आहे. श्वास विश्लेषक यंत्राद्वारे मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यात 31 डिसेंबरच्या रात्री 623 मद्यपींविरोधात कारवाई करण्यात आली आहे. राज्यापेक्षा ठाण्यात सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. कोविड-19 पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांना आर्थिक विवंचनेला सामोरं जावं लागतंय. ही बाब लक्षात घेऊन ठाणेकर जनतेला दिलासा मिळावा यासाठी जे निवासी करदाते 1 जानेवारी 2021 ते 31 जानेवारी 2021 या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित पालिकेकडे जमा करतील अशा निवासी करदात्यांना थकीत मालमत्ता आणि पाणीपट्टीवर आकारलेल्या शास्तीच्या रकमेवर 100% सूट देण्यात येणार आहे. करदात्यांच्या सोयीसाठी ठाणे महापालिकेची सर्व प्रभाग आणि उपप्रभाग स्तरावरील सर्व कर संकलन केंद्र तसंच पालिका प्रशासकीय भवनातील नागरी सुविधा केंद्रामधील कर संकलन केंद्र 31 जानेवारीपर्यंत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तसंच सर्व शनिवारी 10:30 ते 4:30 या वेळेत सुरू राहणार आहेत. करदात्यांसाठी योजना 1 ते 31 जानेवारी 2021 या कालावधीकरता कार्यान्वित असणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कराची थकबाकी असल्यास संपूर्ण थकबाकी, संपूर्ण चालू मागणी आणि सूट नंतरची देय शास्तीची रक्कम उपरोक्त मुदतीमध्ये एकत्रित जमा करणं अनिवार्य आहे. ज्या करदात्यानं मालमत्ता कराची, पाणीपट्टीची संपूर्ण रक्कम शास्तीसह या योजनेत पूर्ण जमा केली असेल त्यांना ही सूट देय असणार नाही. प्रस्तुत शास्ती माफीच्या योजनेअंतर्गत काही विवाद आक्षेप उत्पन्न झाल्यास त्याबाबत पालिका आयुक्त यांचे निर्णय अंतिम आणि बंधनकारक राहतील. 31 जानेवारी 2021 पर्यंत कर जमा करून योजनेचा लाभ घेतलेल्या नागरिकांना पालिकेच्या अटी मान्य आहेत असं समजण्यात येईल. त्यासंदर्भात कोणताही आक्षेप करदात्यांना घेता येणार नाही. ठाण्यात कोरोनावर चांगलं नियंत्रण मिळवण्यात आलंय. मृत्यूचा दरही घटलाय. इंग्लंड इथे उद्भवलेला नव्या कोरोनापासून ठाणे अलिप्त आहे. कुणीही बाधित ठाण्यात आढळलेला नाही म्हणजे दुसरी लाट येणार नाही. मात्र ठाणेकरांनी गाफील राहून चालणार नाही. तेव्हा कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर याचा वापर करणं आवश्यक असल्याचं मत पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी व्यक्त केलंय. नव्या वर्षाच्या शुभेच्छाही ठाणेकरांना त्यांनी दिल्या आहेत. ठाण्यात कोरोना नियंत्रणात आलेला आहे तर दुसऱ्या लाटेची संभावना व्यक्त केली जात होती. त्यात इंग्लंड इथून आलेल्या 36 आसपास नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक रुग्ण हा संशयित असून त्याच्या चाचण्या करण्यासाठी पुणे इथे वैद्यकीय शाळेत पाठवण्यात आले. अद्याप त्याचा रिपोर्ट आलेला नाही. त्यामुळे नव्या झटपट संक्रमित होणाऱ्या कोरोनापासून ठाणे सुरक्षित आहे. मात्र अजूनही धोका टळलेला नाही. दरम्यान ठाणेकरांनी गैरसमजात राहू नये. नव्या वर्षात लसीकरणाची अंमलबजावणी सुरुवात होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. नमस्कार, मी मंगेश देसाई.
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा? कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. त्याचप्रमाणे कोरोनाबाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111-23978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 9122-25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसतोय. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या देखील कमी होत असल्यानं नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर एकच कोविड सेंटर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ठाणे महापालिकेच्या वतीनं महत्वाचा निर्णय हा घेण्यात आला असून ठाणेकरांसाठी सकारात्मक बाब असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. त्यामुळे एकीकडे परदेशात कोरोनाची नवीन स्ट्रेंथ येऊ लागली असली तरी ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसते अशी माहिती ठाण्याचे आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी दिली आहे. तर अन्य उर्वरित रुग्णालयं तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहेत. दिवसेंदिवस ठाणे महानगरपालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होती आहे. असं असताना शहरात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येतोय. मागील सरकारनं आरक्षण देताना केलेल्या चुकीमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळवण्याबाबत अडचणींचा डोंगर उभा राहतोय. त्यावर मात करायची असेल तर आरक्षणाचं सब कॅटेगरीशन अर्थात विभाजन हाच एकमेव उपाय आहे. आरक्षणाचं विभाजन केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळूच शकत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टातही अडचण निर्माण होणार असल्यानं आपण अशी चर्चा करून 1994 साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सब कॅटेगरीशन केलं होतं. आताही त्याचीच गरज आहे असा दावा बंजारा ओबीसी नेते खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलाय. वंचित समाजातील 12 बलुतेदार अनुसूचित जाती जमाती ओबीसी बेरोजगार बचत गट देवदासी मजूर यांच्या प्रश्नांच्या संदर्भात हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली 5 जानेवारी रोजी आझाद मैदान इथे मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. यासंदर्भात माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं की मंडल आयोगाच्या शिफारसी देशात लागू झाल्यानंतर 27% कोटा SEBC देण्यात आला होता. राज्यात हे आरक्षण लागू करताना सब कॅटेगरीशन करण्याची सूचना वजा विनंती आपण तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना केली होती. त्यामुळे 14 सप्टेंबर 1994 हा तिढा सुटला होता. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न जटील झालाय. हा प्रश्न सोडवायचा असेल तर ओबीसी आरक्षणाचं सब कॅटेगरीशन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे सब कॅटेगरीशन तत्व सर्वांनाच मान्य होईल असं आहे. या सब कॅटेगरीशनमुळे आरक्षणाची 50% मर्यादाही ओलांडली जाणार नाही. यासंदर्भात सन 2014 तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यावर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं अहवाल मागवला होता. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगानंही 15 मार्च 2015 रोजी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तो सादर केलेला आहे. सध्याची स्थिती पाहता ओबीसी सब कॅटेगरीशनचं तत्व आपल्याकडे देशाने मान्य केलंय. एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात अडकलाय तर दुसरीकडे राज्याच्या मंत्रिमंडळानं मराठा समाजाला EWS ऐच्छिक स्वरूपात दिलेलं आहे. त्यामुळे समाजात असंतोष निर्माण झाला असल्यानं ओबीसींच्या 27% आरक्षणाला धक्का न लावता 50%च्या आत SBCला सामावून घेऊन त्याचवेळी त्यांचं सब कॅटेगरीशन करून कुणबी मराठा समाजाला 6%, धनगरांना 3.5%, भटक्यांना 2.5%, विमुक्तांना 4%, वंजारींना 2%,
12 बलुतेदारांना 4% आणि ओबीसींना 8% असे 30% आरक्षण विभागलं तर SC ST चे 20% आरक्षण मिळून 50% मर्यादाही ओलांडली जाणार नाही असं राठोडे म्हणाले. दरम्यान केंद्र सरकारनं 102 घटना दुरुस्ती करून राज्याचा आरक्षणाचा अधिकार काढून घेतलाय. त्याविरोधात जनहित याचिकाही दाखल करणार असल्याचं हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं. यावेळी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष शंकर पवार, नंदू पवार, राजेश चव्हाण इत्यादी उपस्थित होते. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अच्छा, ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 416 जणांवर कारवाई. 207 सहप्रवासीही दंडाला पात्र. मालमत्ता आणि पाणीपट्टी कर संकलन केंद्र सुट्टीच्या दिवशी राहणार सुरू. आणि अद्याप धोका टळलेला नाही, मात्र नव्या कोरोनापासून ठाणे अलिप्त. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.